उपवासासाठी जर तुम्ही काही शोधत असाल आणि तुम्हाला काही गोड खायचं असेल तर ही रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली. नमस्कार मित्रांनो, क्राफ्ट टाईम किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज उपवासाचा हलवा करणार आहोत आपण. त्याच्यासाठी लाल भोपळा किंवा त्याला डांगरसुद्धा म्हणतात, काशीफळ हिंदीमध्ये म्हटलं जातं, तर ते घ्यायचं आहे. एका कढईमध्ये पाणी ठेवून मी त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं, कारण त्या चाळणीमध्ये पाणी आत शिरू नये म्हणून. त्यावर आपल्या लाल भोपळ्याच्या फोडी ठेवायच्या. त्या फोडींसोबत मी एक दोन रताळीसुद्धा उकडत टाकलेली आहे. जर तुम्ही पाण्यात घालून हे उकडलं तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त येतो, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे पदार्थ जे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे त्याची जी चव आहे ती त्याला पदार्थाची टिकून राहते आणि रताळीसुद्धा गोड लागतात जर या पद्धतीने तुम्ही उकडून घेतली तर. फक्त त्याला थोडा जास्त वेळ लागतो. तर आज एकादशी होती म्हणून मी थोडंसं खाण्यासाठीसुद्धा हे दोन तीन काढून घेतले. मला दुधाबरोबर कुस्करून आवडतं. जर तुम्ही कधी खाल्लं नसेल लाल भोपळा दुधाबरोबर तर नक्की खा. थोडीशी साखर मिक्स करून मिक्स करायचं आणि खायचं. इन्स्टंट खीर आपली तयार होते. खिरीसुद्धा हा भोपळा टाकला जातो, छान लागते त्याची खीर. तर सगळ्या साली आपण काढून घेतलेल्या आहेत, छान वाफवलेले. आता आपल्याला स्मॅश करून घ्यायचे किंवा तुम्ही किसून घेऊ शकता. फार स्मॅश करून नाही घ्यायचं, थोडेसे त्याचा टेक्स्चर जे आहे ते ठेवणार आहोत. अगदी दोन तीन पदार्थापासून तयार होणारा हा डेझर्ट आहे, त्याच्यामुळे नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. थोडंसं तूप घातलं आहे, तूप एक दोन चमचा घालायचे आणि छान त्याला परतून घ्यायचे. नंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार साखर. भोपळा थोडासा आधीच गोडसर असतो, त्याच्यामुळे साखर घालताना थोडी बेताने घाला. वाटल्यास थोड्या वेळाने चव घ्या आणि पुन्हा तुम्ही त्याच्यात साखर थोडी ॲड करू शकता. तर इथे मी थोडीशी अजून याच्यामध्ये मला साखर थोडी कमी वाटते, तरी परत एकदा विरघळू द्यायची. आणि थोडी साखर जी होती ती मी पुन्हा घातली. साधारण 2-3 टेबलस्पून मी साखर याच्यासाठी वापरलेली आहे. आता जे पाणी आहे त्याच्यामधलं साखरेचं ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचे. मीडियम किंवा हाय हीटवर तुम्ही हे परतून ही क्रिया करू शकता, पण सतत त्याला ढवळणं गरजेचं आहे. तर गाजराचा हलवा असो किंवा इतर कुठलाही हलवा, एखाद्या दुधी भोपळ्याचा हलवा जरी करत असाल तरी पाणी जे आहे त्यातलं पूर्ण आटेपर्यंत शिजवून घ्या. नाहीतर मग कीस वेगळीकडे राहतो आणि पाणी पाणी वेगळीकडे जातं, त्याच्यामुळे त्या पदार्थाला चांगली चव येत नाही. त्याच्यामुळे पाणी त्यामध्ये पूर्ण आटू द्यायचे. छान तूप सुटलेलं आहे, आपला हलवा रेडी आहे. अगदी फटाफट तयार होणारा हा डेझर्ट आहे आणि उपवासालासुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.